आणि आता बातमी आहे गोंदियातून। गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका बसलेला आहे। पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसानं थैमान घातलं असून त्याचा परिणाम आता हळूहळू जिल्ह्यातील धान पिकावर जाणवू लागलाय। परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचं नुकसान होत असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसतंय। अनेक शेतांमध्ये परतीच्या पावसामुळे धान खाली लोळून जमिनीवर पडत असल्याचे देवरी तालुक्यातील डौकी या गावात दिसून आले। त्यामुळे शेतकऱ्यांचे भात पीक हे कमी उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आता परतीच्या पावसामुळे पुन्हा अडचणीत सापडण्याची चिन्ह दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्याला परतीच्या पावसाचा फटका बसलाय। पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। गोंदिया जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसानं थैमान घातलंय। त्याचा परिणाम आता हळूहळू जिल्ह्यातील धान पिकांवर जाणवू लागलाय। परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकाचं नुकसान होत असल्याचं चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे। अनेक शेतांमध्ये परतीच्या पावसामुळे धान खाली लोळून जमिनीवर पडत असल्याचे देवरी तालुक्यातील डौकी या गावात दिसून आले। त्यामुळे शेतकऱ्यांचं भात पीक हे कमी उत्पादन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेला शेतकरी आता परतीच्या पावसामुळे पुन्हा अडचणीत सापडण्याचे चिन्ह दिसून येत आहे।